है सुयशला गणितात पहिल्या चाचणीमध्ये दोन चाचण्या झाल्यात त्याच्या पहिली जी चाचणी त्या पहिल्या चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले म्हणजे दुसऱ्या चाचणीत त्याला जरा चांगले मार्क मिळाले त्यानंतर दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी आहे तर त्याला पहिल्या चाचणीत किती गुण मिळाले हे आपल्याला काढायचे मग आपण काय म्हणू बाबा सुयश जो आहे सुयशला समजा सुयशला पहिल्या चाचणीत किती गुण मिळाले मिळालेले जे गुण आहेत मिळालेले मिस्टर लेले मिळालेले गुण बरोबर आपण काय करू एक्स गुण मारू समजा त्याला एक्स गुण मिळाले पहिल्या ओके आता दुसऱ्या चाचणीत किती मिळाले म्हणून दुसऱ्या चाचणीतील दुसऱ्या चाचणीतील गुण दुसऱ्या चाचणीमध्ये बघा सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत किती गुण मिळाले जास्त किती गुण जास्त मिळाले 10 गुण अधिक मिळाले म्हणजे 10 गुण जास्त मग पहिल्या चाचणीत एक्स तर दुसऱ्या चाचणीत किती आले एक्स अधिक किती आणणार 10 गुण जास्त मिळालेत ना मग पहिल्या चाचणीत एक्स आहे तर दुसऱ्या चाचणीत किती एक्स अधिक बघा पहिल्या चाचणीमध्ये समजा 5 आहेत दुसऱ्या चाचणीत त्याला किती गुण जास्त मिळाले 10 गुण जास्त मिळाले मग किती झाले दुसऱ्या चाचणीतले गुण 5 अधिक 10 15 झाले बरोबर ना पहिल्या चाचणीत 20 असेल तर दुसऱ्या चाचणीत किती मिळतील 20 अधिक 10 30 मिळतील म्हणजे जर पहिल्या चाचणीत एक्स आहे तर दुसऱ्या चाचणीत किती एक्स अधिक 10 गुण त्याला मिळणार ओके आता जी अट दिलेली आहे ती काय दिले बघा दिलेल्या अटीनुसार दिलेल्या दिलेल्या अटीनुसार दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट दुसऱ्या चाचणीतील गुण किती एक्स अधिक 10 आहे त्याची 5 पट म्हणजे 5 गुणिले एक्स अधिक 10 ही जी 5 पट आहे ती पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्ग इतकी असते पहिल्या चाचणीतील गुण किती एक्स एक्सच्या वर्ग इतकी आहे तर पहिल्या चाचणीतले गुण काढा पहिल्या चाचणीतले गुण म्हणजे एक्स काढायचं हे समीकरण तयार झालंय नीट करायचं 5 गुणिले एक्स 5 एक्स या 5 आणि या कंसाला गुणायचं 5 एक 5 एक्स आणि 5 10 50 अधिक 50 बरोबर एक्स वर्ग आता काय करू एक्स वर्ग अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडला वजा एक्स वर्ग हा वजा एक्स वर्ग नंतर अधिक 5 एक्स आणि अधिक 50 बरोबर 0 वर्ग समीकरण सामान्य रूपात आता एक करायचं हे वजा एक्स चा वर्ग आहे ना तिथं वजा चिन्ह नकोय हे घालवण्यासाठी समीकरणाच्या सगळ्या बाजूंची चिन्ह बदलू टाकू बरोबर हे वजा एक्स चा अधिक एक्स करायचं असेल तर सगळ्यांची चिन्ह बदलायची वजा एक्स चं झालं अधिक एक्स वर्ग अधिक 5 एक्स चं झालं वजा 5 एक्स अधिक 50 चं झालं वजा 50 बरोबर 0 आता हे वर्ग समीकरण आपल्याला सोडवायचे 3 पद्धती आहेत तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता आता बघा 50 शेवटी त्या 50 ला एका बाजूला घ्यायचे वर्ग समीकरण सोडवताना अवयव पद्धतीने आणि त्याचे अवयव पाडायचे काय 25 दुने 50 10 5 50 50 एक 50 आता याच्यामधला 50 गुणाकार आहे आता ज्यांची वजाबाकी ते वजा चिन्ह आहे ना म्हणून ज्यांची वजाबाकी 5 येते कोणाची वजाबाकी 5 येते 10 5 गेले 5 अशा संख्या निवडा म्हणजे गट मिळाला 10 आणि 5 हा ग्रुप मिळाला 10 आणि 5 दोघांना घ्यायचे आता वजा बाकी झाले म्हणजे दोघांना वेगवेगळी चिन्ह एकाला अधिक एकाला वजा आहे आता मोठी संख्या जी 10 आहे तिला कुठलं चिन्ह द्यायचं 5 एक्स च्या अगोदर वजा चिन्ह आहे म्हणून वजा तिथं अधिक असतं तर अधिक दिलं असतं म्हणून एक्स वर्ग वजा 10 एक्स उरलेलं अधिकचं चिन्ह 5 ला दिलं 5 एक्स आणि वजा 50 बरोबर 0 हे दोन या दोघांमध्ये एक्स कॉमन दिसतोय एक्स कॉमन काढू कंसात एक्स वर्गातला एक्स राहिला वजा 10 एक्स मधला एक्स बाहेर आला फक्त राहिले 10 अधिक 5 आणि 50 पाचच्या पाठ करतात 5 एक 5 5 10 50 5 कॉमन काढलं 5 एक 5 वजा 5 10 50 बरोबर 0 एक्स वजा 10 2 वेळा आहे एक्स वजा 10 एकदाच लिहिलं आणि एक्स अधिक 5 एकदा लिहिलं बरोबर 0 मग एक्स वजा 10 बरोबर 0 किंवा एक्स अधिक 5 बरोबर 0 एक्स बरोबर वजा 10 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 10 एक्स बरोबर अधिक 5 आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 5
आता वजा मार्क कधीच नसतात, गुण कधी वजा मध्ये नसतात, अधिक मध्येच असतात, धन मध्येच असतात. म्हणून एक्स बरोबर दहा घेणार, म्हणजे त्याला पहिल्या चाचणीत किती गुण मिळाले, दहा गुण. म्हणून म्हणायचं शेवटी लिहायचंय ते सुयशला गणितात पहिल्या चाचणीत दहा गुण मिळाले असतील. ओके, म्हणजे आपल्याला काय करत असतं, दोन टप्प्यांमध्ये तीन टप्प्यात उत्तर सोडवायचं असतं. सगळ्यात पहिली गोष्ट, हा प्रश्न नीट वाचायचा आहे, तो वाचून वर्ग समीकरण तयार करायचा, हा पहिला मुद्दा. वर्ग समीकरण तयार केल्यानंतर ते सोडवायचं, आणि ते सोडवल्यानंतर आपलं उत्तर लिहायचं. ओके, आता इथं काय आहे की विवेक हा किशोर पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. कोण मोठा आहे? विवेक. कोणापेक्षा? किशोर पेक्षा. मग आपण काय करू बाबा, किशोरचे वय जे आहे, किशोरचे वय बरोबर एक्स वर्षे मानू. आणि आता विवेकचे वय, विवेकचे वय किती असणार? विवेकचे वय नाही, विवेक हा किशोर पेक्षा, कोणापेक्षा? किशोर पेक्षा. किशोरचे वय किती? एक्स. म्हणून किशोर पेक्षा म्हणजे एक्स पेक्षा 5 वर्षांनी. म्हणून 5 मोठा आहे म्हणून वजा, लहान आहे सॉरी मोठा आहे म्हणून अधिक, लहान आहे म्हटलं असतं तर वजा केला असत. एक्स अधिक 5 वर्षे हे कोणाचं वय झालं? विवेकचे वय. ओके, आता एक अट दिलेली आहे, दिलेल्या अटीनुसार. ती अट काय दिली बघा, दिलेल्या अटीनुसार, दिलेल्या अटीनुसार काय, त्यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज. गुणाकार व्यस्त म्हणजे उलट, अंशाचा छेद छेदाचा अंश, त्यांची बेरीज 1/6 आहे. मग एक्सचा गुणाकार व्यस्त 1/x, आणि 1+5 गुणाकार व्यस्त 1/x + 5. या गुणाकार व्यस्तांची जी बेरीज आहे, दोघांची बेरीज केली ती किती येते? 1/6. आता काय करायचं, हे जो मी सोडवत गेला तिरकस गुणाकार करून, तर एक वर्ग समीकरण मिळेल. बघा कसं, इथं तिरकस गुणाकार 1 × 1+5 × 5 बरोबर, त्याच्यानंतर अधिक 1 × 1 × x / 1 × 1+5 × 1+5 बरोबर 1/6 तशाच्या तसे. कळालं? 1+5 × 1 × 1+5 × 1 × x / 1 × 1+5 बरोबर 1/6. आता एक्स आणि एक्स किती एक्स झाले? 2x / 1 × 1 × 2x आणि अधिक 5 जसाच्या तसा बरोबर, भागिले 1 × x / x² + 1 × 5 = 5x झाले बरोबर सुमित. त्याच्यानंतर आपल्याकडे बरोबर 1/6 जसेच्या तसे. आता तिरकस गुणाकार करू, 1² + 5x × 1 बरोबर, यांचा गुणाकार काय होणार? 1² + 5x राहणार बरोबर, एकाने गुणलं तर तेच राहणार. आता या दोघांचा गुणाकार, 6 × 12 x म्हणून 12x अधिक बरोबर, 6 × 12 x + 6 = 30. आता आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे, आणि ते झालेलं आहे, फक्त याला सामान्य रूपात आणायचं. म्हणून x² + 5x + 12 चिन्हाच्या पलीकडे −12x आणि −30 हे निघाले −30 = 0. x² + 5 मधून 12 गेले, अधिक वजा वजा, चिन्ह जर भिन्न असेल तर वजा, 5 × 12 गेले −7x आणि हे −30 = 0. आता गुणाकार काय आला पाहिजे? 30 आला पाहिजे आणि वजा बाकी जी आहे ती 7 आली पाहिजे बरोबर. बघा, 10 × 3 = 30, 6 × 5 = 30 आणि 15 × 2 = 30 एवढे सगळे अवयव पडतात, 30 चे अवयव एवढे पडतात, पण वजा आहे चिन्ह आहे म्हणून वजा बाकी किती पाहिजे? 7 पाहिजे. कोणाची वजा बाकी 7 येते? 10 आणि 3 ची. आता वजा बाकी होते म्हणजे दोघांना वेगवेगळे चिन्ह आहे, एक 10 एक चिन्ह असेल आणि 3 एक चिन्ह असेल वेगवेगळं, एकाला अधिक एकाला वजा. मग 10 जी मोठी संख्या आहे तिला कुठलं चिन्ह द्यायचं? 7x अगोदर वजा आहे, मग मोठ्या संख्येला वजा, लहान संख्येला अधिक. म्हणून x² + 10x आणि नंतर अधिक 3x + 30 = 0. हे दोघे जण, हे दोघे जण, या दोघांमध्ये काय समान दिसतंय? तर x समान दिसतंय म्हणून एक्स लिहिला. x² + x आला वजा, 10x मधला x बाहेर फक्त राहिले 10 आतमध्ये, अधिक 3 जसेच्या तसे, सॉरी 3 कॉमन काढले कारण 3 आणि 30 3 च्या पडत येतात, 3 1 3
तीन दहा तीस मग तीन कॉमन काढले आतमध्ये राहिला एक्स जसा तसा वजा तीन दहा तीस म्हणून दहा बरोबर शून्य म्हणजे एक्स वजा दहा दोन वेळा त्याला एकदाच लिहायचं एक्स वजा दहा आणि दुसऱ्या कंसात एक्स अधिक तीन बरोबर शून्य मग दोन उत्तर येतील एक्स वजा दहा बरोबर शून्य किंवा एक्स अधिक तीन बरोबर शून्य एक्स बरोबर वजा दहा आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक दहा झाले आणि एक्स बरोबर अधिक तीन आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा तीन झाले परंतु जी आपली वय जी आहे ती एजेस वय जी आहे ती कधी पण वजा मध्ये नसतात ती अधिक मध्ये असतात ती धन असतात ऋण कधीच नसतात म्हणून आपण एक्स इज नॉट इक्वल टू मायनस थ्री एक्स बरोबर वजा तीन घेणार नाही एक्स बरोबर दहा घेणार मग एक्स बरोबर जर दहा घेतलं तर किशोरचे आजचे वय किती झाले किशोरचे आजचे वय किशोरचे आजचे वय किंवा किशोरचे वय म्हटलं तरी चालेल किती आहे बाबा एक्स बरोबर दहा वर्ष ओके आणि किशोर नंतर आपला कोण आहे विवेक विवेकचे वय जर बघितलं तर विवेकचं वय काय एक्स अधिक पाच आहे एक्स अधिक पाच म्हणजे किती दहा अधिक पाच किती पंधरा वर्ष एक जो आहे तो दहा वर्षाचा आणि दुसरा जो आहे तो पंधरा वर्षाचा हे पहा एक आगगाडी एक समान वेगाने आगगाडीचा वेग जो आहे तो एक ठरलेला आहे काहीतरी त्या वेगाने 360 किलोमीटर अंतर पार पाडते आता ते किती वेळामध्ये पार पाडते याच्याशी काही घेणं देणं नाहीये सध्या तिचा वेग लक्षात घ्या किती आहे तो आपल्याला काढायचा आहे परंतु जर तिचा ताशी वेग 5 किलोमीटर पर हवरने जर आपण वाढवला गाडीचा वेग वाढवला तर तिला तेवढंच अंतर पार पाडण्यासाठी अंतर एकच पार पाडायचं तेवढंच अंतर पार पाडण्यासाठी 48 मिनिटे कमी लागतात हे बघा गाडी जो आहे एका ठराविक स्पीडने जात आहे आणि जर आपण स्पीड वाढवला तर आपण जास्त वेळात जाणार पुढे का कमी वेळात जाणार कमी वेळात स्पीड कमी असेल तर आपल्याला जायला एखाद्या ठिकाणी जास्त वेळ लागेल आणि स्पीड वाढवला तर वेळ काय लागणार आहे कमी जर जसा स्पीड वाढत जाईल तस तसा वेळ काय होणार आहे कमी होत जाणार हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर आपल्याला गाडीचा सुरुवातीचा वेग काढायचा आता गाडीचा सुरुवातीचा वेग वेग गाडीचा सुरुवातीचा जो वेग आहे तो एक्स किलोमीटर प्रति हवर तास आपण जो मानू शकतो सुरुवातीचा वेग आहे एक्स किलोमीटर प्रति तास आता अंतर किती कापलेलं आहे 36 किलोमीटर अंतर किती अंतर जे आहे ते आपल्याला 36 ने 360 किलोमीटर आहे ओके आता सुरुवातीला ती किती वेळात पूर्ण करते अंतर म्हणून सुरुवातीला किंवा बाबा एक्स वेगाने अंतर 360 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी साठी लागणारा वेळ आता 360 किलोमीटर अंतर पार पाडण्यासाठी लागणारा वेळ वेळ बरोबर अंतर भागिले वेग वेळ बरोबर काय असतं आपल्याकडे अंतर भागिले वेग आता अंतर किती आहे 360 किलोमीटर भागिले वेग किती आहे गाडीचा एक्स किलोमीटर हे सूत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे अंतर बरोबर सॉरी वेळ बरोबर अंतर भागिले वेग ओके म्हणजे 360 किलोमीटर एक्स या वेगाने गाडीचा वेग एक्स आहे त्या वेगाने तिला 360 किलोमीटर अंतर पार पाडायचं तर ते अंतर पार पाडण्यासाठी लागणारा वेळ अंतर भागिले वेग अंतर 360 भागिले वेग बाकी जरा तास एवढे तास लागतात आता गाडीचा वेग कितीने वाढवलाय 5 किलोमीटर प्रति तासाने आपण वाढवलेला आहे आता वाढवलेला वेग किती वाढला वेग गाडीचा एक्स अधिक 5 किलोमीटर प्रति तास ओके हा वाढला किंवा तास प्रति किलोमीटर किलोमीटर प्रति तास ओके हा वाढवलेला वेग आता वेग वाढल्यानंतर तिला पुढे जाण्यासाठी लागणारा अंतर म्हणून आपण म्हणा की बाबा एक्स अधिक पाच या वेगाने 360 किलोमीटर अंतर पार
करण्यासाठी साठीचा वेळ आता किती वेळ लागणार आहे परत अंतर भागिले वेळ अंतर किती आहे आपल्याकडे 360 आहे 360 किलोमीटर आहे पण वेग जो आहे तो बदललाय जो इथे x होता तो x च्या ऐवजी काय झालं x अधिक 5 तास झाला ओके आता अट काय 3 मिनिट लक्षात घ्या अट दिलेली आहे तिच्यावर आपल्याला समीकरण तयार करायचे दिलेली अट किंवा दिलेल्या अटीनुसार की 360 वेगाने जात होती चलती x वेगाने जात होती 360 किलोमीटर जाते परंतु तिचा वेग जर आपण वाढवला वेग वाढवला तर तिला तेवढेच अंतर पार करण्यासाठी 48 मिनिट कमी लागतात किती मिनिट कमी लागतात 48 मिनिट 48 मिनिटाचा तास मध्ये केलं तर भागिले 60 केलं आता लक्षात घ्या म्हणजे दोघांची वजाबाकी 48 मिनिटे कमी लागतात वाचतात बरोबर ना म्हणजे दोघांच्या वेळांमधला फरक 48 मिनिट आहे बरोबर ना दोन वेळांमधला फरक 48 मिनिटे आहे म्हणजे x वेगाने जाणारी जाण्यासाठी लागणारा वेळ आणि x अधिक जाण्यासाठी लागणारा वेळ आणि x अधिक 5 या वेगाने जाण्यासाठी लागणारा वेळ या दोघांमधला फरक 48 आहे म्हणजे हा जो वेळ आहे 1 360 भागिले x आणि हा जो वेळ आहे 360 भागिले x अधिक 5 या दोन्ही वेळांमधला फरक किती आहे 48 मिनिटे आहे आता जास्त वेळ कुठे लागणार आहे इथे इथं स्पीड काय कमी आहे वेग कमी आहे ना x आहे म्हणजे इथं वेळ लागणार आहे जास्त आणि इथे वेळ लागणार आहे कमी कारण इथं वेग वाढलाय म्हणजे दोघांची वजाबाकी 360 भागिले x अधिक 360 भागिले x वजा 360 भागिले x अधिक 5 बरोबर किती असणार आहे 48 भागिले 60 कारण 48 मिनिटे म्हणजे 48 भागिले 60 तास आता या दोघांमधून 360 कॉमन काढू शकतो आपण म्हणून 360 जर कॉमन काढले तर आतमध्ये उरतील 1/x आणि वजा 1/x + 5 1/x + 5 आणि बरोबर 48 भागिले 60 12 ने भाग करू शकतो 12 3 12 4 48 12 5 60 ओके आता 360 जे आहे इथं गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले तर भागिले होऊन जातील आणि इथे तिरकस गुणाकार 1 × x + 5 x + 5 1 × (-1) - (-1)x भागिले x × x + 5 बरोबर 4/5 360 वर आहे तिथे आले खाली झाले 360 बरोबर 4 × 1 = 4 4 9 = 36 म्हणून इथे 90 आले xx गेले वर राहिले फक्त 5 आणि खाली x × x x² अधिक x × 5 5x बरोबर वरती काय नाही म्हणजे 1 9 × 5 = 45 450 आता तिरकस गुणाकार x² + 5x * 1 x² + 5x * 1 किती x² + 5x 5 × 450 बरोबर 5 × 450 करा 500 5×5 = 25 आजच्याला किती आले 2 आले 5×21 = 2 = 22 2250 वर्ग समीकरण तयार झालं 2250 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आणि वजा म्हणून x² + 5x - 2250 बरोबर 0 आता 2250 म्हणजे 2250 चे अवयव पाडायचे असे अवयव पाडायचे की ज्यांची वजाबाकी 5 आहे आता हे अवयव काय आहे की 50 × 45 येतात हे तुम्ही अवयव पाडू शकता तुमच्या वेगळ्या पद्धतीने 50 × 45 या दोघांचा गुणाकार 2250 येणार आणि वजाबाकी जर पाहिले तर दोघांची 5 येते ठीक आहे म्हणून आपण लिहिणार x² + सुरुवातीला लिहिणार 50x नंतर -45x (-2250 = 0 हे दोघे जण हे दोघे जण या दोघांमधून x कॉमन काढू कंसात x² फक्त x राहिला अधिक 50 दशेच्या तसे वजा 45 × 2250 मधून 45 आपण कॉमन काढू कारण आपल्याला माहिती आहे 45 × 50 दोघांचा गुणाकार 2250 येतो मग x दशेच्या तसे कंसाच्या बाहेर वजा आहे आतल्या वजाचे झाले अधिक 2250 ला जर 45 ने भाग लावला तर उत्तर येईल आपल्याकडे 50 लक्षात घ्यायचं जे या कंसात आहे तेच या कंसात आलं पाहिजे x + 50 दोन वेळा आहे x + 50 एकदाच लिहा आणि x − 45 एकदा लिहा बरोबर 0 म्हणजे आपल्याकडे दोन उत्तर येतील x + 50 = 0 किंवा x − 45 = 0
आता एक्स बरोबर अधिक पन्नास आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा पन्नास. आता वेग जो आहे तो कधी पण वजा मध्ये नसतो म्हणून आपण काय करणार हे घेणार नाही वजा पन्नास. मग एक्स बरोबर वजा पंचेचाळीस बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक पंचेचाळीस. मग आपण काय घेणार गाडीचा सुरुवातीचा जो वेग आहे तो किती असणार आहे पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास अशा प्रकारे तो असणार. तर अशा प्रकारे हे गणित सोडवू शकतो आणि हे गणित पुस्तकामध्ये जे सोडवलेली गणित आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. फक्त थोडासा विज्ञानाचा आपल्याला एक वापर करावा लागतो विज्ञानाच्या सूत्रांचा अंतर वेळाच्या संदर्भातला की बाबा वेळ बरोबर अंतर भागिले वेग या सूत्राचा वापर आपल्याला व्यवस्थित करता आला पाहिजे. थोडीशी प्रश्नाची लेवल जी आहे ती वरची आहे त्याच्यामुळे चार गुणांसाठी या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. ओके.